आपले इशारा प्रमुख आनंदराजजी आंबेडकर साहेब, महाराष्ट्राचे सागर डबराजी साहेब, सगळ्यांची नावं घेत बसलो, त्याचा वेळ राहिले मला जे म्हणायचं ते म्हणू शकणार नाही. खाजा मेहा पटेलचं नाव, हा खाजा मेहा पटेलचं नाव घ्यावंच लागेल, कारण पहिल्यांदा त्यांची माझ्या मुंबईत नवीन मुंबईत ओळख झाली. आणि या शहराची सेवा करणारे जे जे लोक असतील ते झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. मला माहिती इथे येणारे अनेक वस्त्यांमधले लोक समोर दिसतात. खाजा मेहा पटेलांना आम्ही ठरवलं आपण मिळून काम करायचं. आणि ते नुसतंच गटर मीटर वाटर याच्या पुरतच मर्यादित न ठेवता त्याला राजकीय आयाम द्यायचा. आणि आनंदराजजी तुम्हाला आठवत असेल 2 वर्षापूर्वी तुमच्या हस्ते नवीन मुंबई विकास आघाडीची स्थापना याच व्यासपीठावर झाली. आणि आज ती नवीन मुंबई विकास आघाडी अनेक पक्ष सगळ्यांना व्यासपीठावर येता येणं अवघड आहे, भाषण करणे अवघड आहे, पण आज ह्या नवीन मुंबई शहरात जिथं झोपडपट्टीचं अस्तित्व नाकारण्यात आलं होतं याच कमिशनरने जे परवा जाता जाता सगळ्या मुंबई शहराच्या झोपडपट्टी वाशांना पाणी मिळावं यासाठी रिपब्लिकन पक्ष आणि ग्राहक संघर्ष समितीने प्रचंड मोठा लढा दिला आणि तो यशस्वी झाला. अण्णाभाऊ साठे म्हणायचे टाटा वाटा घाटा काय आमचा, आमचा वाटा जाऊन नवीन मुंबई शहराने विकास आराखडा केला. 3000 लोक मोर्चाने गेलो, तिथं आम्ही आमचा वाटा विचारला. या शहरातल्या फेरीवाल्यांचं काय, या शहरातल्या झोपडपट्टीवाल्यांचं काय, आणि या शहराला सेवा करणाऱ्या कष्टकऱ्यांचं काय. आणि रिपब्लिकन पार्टी सेना आणि ग्राहक संघर्ष समिती मिळून आनंदराजजी या निवडणुकीत आम्ही जो चमत्कार करणार आहोत आणि तो चमत्कार करून मग तुम्हाला पुन्हा इथं बोलावं जास्त बोलू नका असं मला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे मी एवढंच बोलतो, फक्त बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. कोणाकडे भीक मागायची गरज नाही, ना काँग्रेसकडे ना भाजपकडे. आपण आपल्या ताकदीवर कधीतरी निश्चितपणे सत्तेत येऊ शकतो एवढंच मला म्हणायचं आहे. त्यासाठी आपण प्रामाणिकपणे संघटित राहिलं पाहिजे. शिकलो ठीक आहे, पण संघटित राहिलं पाहिजे, एकोपा झाला पाहिजे. आणि त्या दिवशी जे बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा हक्क आपल्याला दिला, वडापाव आणि बिर्याणीसाठी आणि महात्मा गांधीच्या 500 रुपयासाठी कृपया विकू नका एवढंच बोलतो आहे.